विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अक्षरं म्हणजेच पदार्थाची चीज होणे, पदार्थाचं गंजणं हे आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला अक्षरं प्रतिबंध करणं हे महत्त्वाचं आहे, कारण अनेक प्रकारची जहाजं लहान मोठी ही पाण्यामध्ये असतात. मग पाण्यामध्ये असल्यामुळे समुद्रातील क्षार, पाणी, वातावरण यांचा परिणाम ते गंजत नसेल का? हो, गंजतात, पण ते गंजू नये म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणी एका दुसऱ्या धातूचा थर दिला असतो किंवा रंग त्या ठिकाणी दिलेला असतो. या ठिकाणी जे शरद प्रतिबंधाचे उपाय आहेत ते केलेले असतं, म्हणजे जास्त विलेपण, अतिलीकरण, धरागीकरण, विद्युत विलेपण आणि संमिश्रीकरण, अशा रीतीने हे पाच पद्धतीने धातूचं आपल्याला क्षरण आपल्याला रोखता येतं. आणि या पाचही पद्धतींनी वेगळ्यावेळी वेगळ्या पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी गंजण्याची क्रिया आणि क्षरण प्रतिबंध हे रोखलं जातं. आपण रेल्वेचे दादरे पाहतो, रेल्वेचे रूळ पाहतो, रेल्वेचे डबे पाहतो, ते गंजू नयेत म्हणून त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा रंग दिलेला असतो. आता रंग देणं म्हणजे हे काही फार कमी काळासाठी लोखंड गंज रोखू शकतं. घरामध्ये पहा, बाहेर आसरेला रंग दिलेला जिन्याचं पहा, जिन्याच्या लोखंडाला, आणि तिथली रंगाची कपडे जर निघाली तर त्या खालचं लोखंड लगेच गंजायला सुरुवात होतो, म्हणजे आपल्याला परत त्या ठिकाणी रंग द्यावा लागतो किंवा या ठिकाणी वेगळा मार्ग अवलंबावा लागतो शरण प्रतिबंध होण्यासाठी. आता पहिली पद्धत आहे जस्त विलेपण. पोलाद किंवा लोखंड, पोलाद किंवा लोखंड याचं क्षरण रोखण्यासाठी त्याच्यावर आपल्याला जस्ताचं थर द्या, लोखंडाचे खिडे घ्या. ते जर पाहिलं तर लोखंड किंवा पोलाद याचं क्षरण रोखण्यासाठी त्या ठिकाणी चकचकीतपणा आपल्याला आलेला दिसतो, परंतु कालांतराने त्या टाचण्या सुद्धा घालतात, त्याच्यावर जस्ताचा थर हा निघून जातो. म्हणजे ही सुद्धा काही काळ तरी ती क्षरण प्रतिबंध रोखू शकतं. तसंच आपण तांबे किंवा पितळाच्या भांड्यामध्ये पहा, ताक ठेवलं तर ते ताक कळवट, त्या ताकामध्ये तांब्याचे क्षार जमा होतात, पितळातील क्षार जमा होतात संमिश्रातील, आणि ते ताक कडकतं म्हणजे त्या ठिकाणी ते विषारी पदार्थ तयार होतो, आपण ते पिऊ शकत नाही. मग अशा वेळेस त्या तांब्याची भांडं किंवा पितळाची भांडं त्या आतील बाजूला कलई करणे, कलई करणे म्हणजे शिथिलीकरण असं म्हणता येईल. कलई करण्याची क्रिया तुम्हाला माहिती आहे, कलई करण्यासाठी नवसागर चिपूड वापरतात, आणि नवसागर चिपूड तिथे टाकल्यावर काय होतं, ते डायरेक्ट द्रवरूपात रूपांतरण होतं, त्या भुकटीचं वायुरूपात रूपांतरण होतं. मग तिथे कथिलीकरण, कथिल धातू त्या ठिकाणी असतो, कथिल आणि कथिलची बारीक तार असते, ते तार असे तापलेले भांडार वाटतात, तुम्ही प्रक्रिया पाहिलेली आहे. मग अशा रीतीने जास्त विलेपण, कथिलीकरण या दोन क्रियांच्या सहाय्याने सुद्धा क्षरण प्रतिबंध आपल्याला करता येतो. तिसरी आहे धनागरीकरण. धनागरीकरण म्हणजे काय, या ठिकाणी विद्युत घट घेतात, विद्युत घटामध्ये दोन टोक असतात, एक धन अग्र आणि ऋण अग्र. मग समजा आपल्याला अॅल्युमिनचं गंजू नये, अॅल्युमिनचं धातूचं क्षरण रोखायचं आहे, त्यावेळेस आपण अॅल्युमिनला धन अग्राला जोडू आणि त्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल घेऊ, त्या सल्फ्युरिक आम्लामुळे सल्फ्युरिक आम्ल आणि धनाला धन आग्रहाला जोडलेलं अॅल्युमिनियम, त्यामुळे त्या अॅल्युमिनियमवर ऑक्साईडचा थर बसेल, आणि ऑक्साईडचा थर बसल्यामुळे त्या ठिकाणी अॅल्युमिनियमचं क्षरण होणार नाही, झीज होणार नाही. आणि जास्त प्रमाणात आपल्याला जर समजा 20 वर्ष, 50 वर्ष असं जर टिपायचं असेल तर त्यावेळेस त्या अॅल्युमिनियमवर जास्त ऑक्साईडचा आपण थर देऊ शकतो. आणि धनागरीकरण म्हणजे ज्याचं आपल्याला क्षरण रोखायचं आहे, ऑक्साईडचा थर द्यायचा आहे, ती वस्तू धन टोकाला, धन अग्राला जोडणं महत्त्वाचं आहे, म्हणून त्याला धनागरीकरण असे म्हणतात.